Hello friends, if you want to make a request in English, you can use three modal auxiliaries. मित्रो हो, English मध्ये जर request करायची असेल तर तुम्ही तीन modal auxiliaries use करू शकता. Number one, would, number two, could and number three, will. For example, would you please send me the file? कृपया तुम्ही मला ती file पाठवाल का? आता आपण would काढून could use करूयात. Could you please send me the file? कृपया तुम्ही मला ती file पाठवाल का? आता could काढून आपण will use करूयात. Will you please send me the file? कृपया तुम्ही मला ती फाईल पाठवाल का? सेम अर्थ तिन्ही वाक्यांचे, would, could आणि will. एवढं जर नाही जमलं तर तुम्ही कॅनचा पण यूज करू शकता. जसं कॅन यू प्लीज सेंड मी द फाईल, कृपया तुम्ही मला ती फाईल पाठवू शकाल का किंवा पाठवू शकता का, असं आपण म्हणजे या पद्धतीने पण रिक्वेस्ट करू शकता. हे जर नाही जमलं तर तुम्ही शॉर्ट इम्पेरेटिव्ह सेंटेन्स यूज करू शकता. कसं? प्लीज सेंड मी द फाईल, प्लीज सेंड मी द फाईल, किंवा सेंड मी द फाईल प्लीज, म्हणजे अध्यार्थी वाक्य यूज करून पण तुम्ही काय करू शकता? रिक्वेस्ट करू शकता. या पद्धतीने इथून पुढे जर इंग्लिशमधून तुम्हाला रिक्वेस्ट करायची असेल तर या तिन्हीपैकी एक मॉडल ऑक्झरी, कॅन किंवा अध्यार्थी वाक्य तुम्ही यूज करू शकता.